आम्ही रुचिता आणि परेश बेडसे, आमचं हे पहिलंच बाळ म्हणजे पहिलीच वेळ असल्यामुळे आम्ही खूप कन्फ्यूज होतो आणि आम्हाला काही सुचत नव्हतं की ठाण्यातला बेस्ट गायनेकोलॉजिस्ट आणि बेस्ट पेडियाट्रिशियन कोण आहे. पण मग मित्रांच्या सल्ल्याने डॉक्टर महेश यांच्या बेडेकर हॉस्पिटलबद्दल कळालं आणि आम्ही मग तिथे नावनोंदणी केली. आणि सुरुवातीपासून आत्ता नॉर्मल डिलिव्हरी होईपर्यंत आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला. प्रत्येक व्हिजिटच्या दरम्यान आमचा कॉन्फिडन्स बिल्ट होत गेला की आम्ही आमचा हॉस्पिटलचा डॉक्टरचा चॉईस एकदम करेक्ट आहे. डॉक्टरचा डॉक्टरवरचा ट्रस्ट आमचा वाढत गेला आणि आत्ता डिलिव्हरीच्या दिवसापासून आमचा डिस्चार्ज होईपर्यंत आम्हाला खूप चांगलं ट्रीटमेंट मिळाली. इथला प्रत्येक व्यक्ती म्हणजे डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर, सपोर्ट स्टाफ, आया, ज्या लोक मावशी लोक आहेत ते खूप गोड आहेत. आणि इथलं जेवण पण खरं म्हणायला गेलं तर खूप गोड आहे, खूप छान आहे. आणि तुम्हाला जे म्हणजे तुम्हाला जे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार ते तुम्हाला इथे मिळेल, त्याबद्दल काही काळजी नाही. आणि खूप लोकांचा संभ्रम असतो की गायनेकोलॉजिस्टकडे गेलं आजकाल ती सीझरच होतं किंवा मग नॉर्मलसाठी ट्राय नाही करत. तर आमचा स्वतःचा असा अनुभव आहे की आम्ही 12 ते 12:30 तास डॉक्टरांना वाट बघताना पाहिलं आहे. एक वेळेस आमचा बाण सुटला होता पण डॉक्टर म्हणाले होते आपण नॅचरलसाठीच ट्राय करूया. त्यामुळे ही एक गोष्ट आम्हाला आवर्जून सांगायला आवडेल त्या लोकांसाठी जे कन्फ्यूज असतात डॉक्टर चूज करण्याच्या बाबतीमध्ये. आणि तुम्ही जर इकडे येऊन एक पुस्तक बघाल बेडेकर फॅमिलीची हिस्ट्री, तर त्या पुस्तकात एक वाक्य आहे ते म्हणजे आज इथून निघताना मला ते आवर्जून सांगावं असं वाटतं की खरंच आम्ही आमच्या कृष्णाला गोकुळातून घेऊन चाललो आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्या गोष्टीसाठी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला इथली स्वच्छता, इथलं कोऑपरेशन खूप छान भेटलं. त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला एक भीती होती की कोरोनाच्या काळात कोविड सिच्युएशनमध्ये कसं डिलिव्हर होणार, बेबी काय सिच्युएशन असेल, पण ते आमचं एकदम सुरळीत पार पडलं. आणि त्यासाठी थँक्यू पूर्ण स्टाफला, डॉक्टर्सला आणि पूर्ण बेडेकर फॅमिलीला आमच्या वतीने खूप खूप थँक्यू. आणि आमच्या बाळाच्या वतीने पण खूप खूप थँक्यू.